समृद्धी वर एक वीडियो वायरल झाला की तो मोबाईल बघतोय आणि गाडी चालवतोय, पिक्चर पाहतोय मोबाईल वर। हे अतिशय गंभीर आहे आणि निश्चितपणे अशा प्रकारे अनेकांचे जीव जे धोक्यात घालतात त्यांच्यावर कारवाई ही करावीच लागेल। या व्हिडिओची गंभीर दखल घेतली जाईल। एकीकडे अशा प्रकारचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि दुसरीकडे जास्तीत जास्त जाणीव जागृती कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करावा लागेल। राज्यात आज ओबीसींची बैठक आहे, काँग्रेस भाजप आणि वडेट्टीवारांनी घेतली, काँग्रेसच्या दोन वेगवेगळ्या बैठका मुंबई आणि नागपूरला। मला कल्पना नाही, आमच्या भारतीय जनता पार्टी आमच्या ओबीसी आघाडीची बैठक ही नित्यनियमाने चालू असते, त्याच्यामुळे त्यात काही वेगळं असं नाहीये। सातत्याने आमची ओबीसी आघाडी ही अतिशय त्या ठिकाणी ऍक्टिव्हली काम करत असते। इतर पक्षांनी का घेतला त्याची मला कल्पना नाही। मीरा बोरवणकर, अजित दादांवर मीरा बोरवणकर यांनी जे आरोप केलेले आहे पुस्तकामध्ये, मला त्याची कल्पना नाही। मी त्यांचं पुस्तकही वाचलेलं नाही, त्याबद्दलची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही। पाटील जे ड्रग्जच्या संदर्भात होते ते दोन आठवड्यापासून फरार आहे, अजून मिळत नाहीये ते। सापडतील जातील कुठे, शोधून काढू त्यांना। त्यांचे जे बाकी साथीदार बंधू होते ते सापडलेच ना, त्याच्यामुळे तेही सापडतील, जातील कुठे। सोलापूरला पण एक फॅक्टरी सापडली। असं आहे की मी ज्यावेळेस क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळेस सगळ्या युनिट्सला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आता आपलं टार्गेट हे ड्रग्ज आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। त्याच्यानंतर सुरुवातीला मुंबईने कारवाई सुरू केली, आता हळूहळू सगळे युनिट त्याच्यावर कारवाई करतायत आणि केंद्र सरकारचाही फोकस आहे। जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही ड्रग्जच्या विरोधात समित्या तयार केलेल्या आहेत आणि त्या समित्या सातत्याने काय कारवाई झाली याचं मॉनिटरिंग करतात। प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत ती समिती केली आहे, त्या जिल्ह्यात एसपी असतील किंवा त्या ठिकाणी सीपी असतील, हे सगळे त्या कमिटीचा भाग आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पुढच्याही काळामध्ये अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील।